ठाणे शहरातला माणूस उपजीविकेसाठी मुंबईकडे जात असतो, त्यामुळे मुंबईचा विकास होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. म्हणूनच मुंबईच्या विकासासाठी आम्ही 7,000 कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. त्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतले रस्ते काँक्रीटीकरण करून तयार करण्यात येतील. त्यामुळे आगामी 2 वर्षामध्ये सगळ्यांना खड्डेमुक्त मुंबई बघायला मिळेल असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लोक हे ठाणे शहरामध्ये आले पाहिजे. त्यासाठी ठाणे शहराचा देखील तितकाच ताकदीने विकास केला जाईल, शहर सुशोभीकरणावर भर दिला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपन आर्ट फेस्टिवलची ख्याती आज संपूर्ण देशभरामध्ये आहे. देशभरातनं उपन आर्ट फेस्टिवलला नागरिक येतात हे प्रताप सरनाईक यांचं श्रेय असल्याचं देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ख्यातनाम गायक श्री उदित नारायण यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. यावेळेस उदित नारायण यांनी आपल्या ख्यातनाम गायक श्री उदित नारायण यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. उदित नारायण यांनी आपल्या बहारदार गायकीने यावेळेस ठाणेकर श्रोत्यांची मनं जिंकली. आणि म्हणून प्रताप सरनाईक जी यांनी सांगितलेले जे काही प्रोजेक्ट आहेत हे सगळे टप्प्याटप्प्याने होतील, परंतु ठाणे बघायला महाराष्ट्रातून देशातून देखील लोक येतील अशा प्रकारचं काम आपण करूया. तुम्ही ठाण्यात राहता, मुंबईमध्ये जाता, मुंबईमध्ये देखील गेले अनेक वर्ष खड्ड्यांमधून लोकांना प्रवास करायला लागत होता, परंतु आपले सरकार आल्यानंतर जवळपास 7,000 कोटीचे आपण काँक्रीटचे रस्त्याचा निर्णय घेऊन टाकला. पुढचे आणखी जे उर्वरित रस्ते आहेत तेही आपण काँक्रीटचे करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये मुंबई देखील खड्डेमुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. खरं म्हणजे मुंबई आणि आपलं जवळचं नातं आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.